नमस्कार मित्रांनो, मॅट ट्युटोरियल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मित्रांनो, आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गासाठी गणित विषयातील प्रकरण 12 परिमिती व क्षेत्रफळ पेरिमीटर एंड एरिया या प्रकरणातील अतिशय महत्त्वाचा घटक पृष्ठफळ म्हणजे काय, एखाद्या वस्तूचं पृष्ठफळ एक कसं काढावं लागेल याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही मॅट ट्युटोरियल या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। मित्रांनो, काही त्रिमितीय आकृत्या आपण पाहिलेल्या आहेत, त्यात एक नमुना म्हणून मी तुमच्यासमोर एक त्रिमितीय आकृती आणलेली आहे। हे बघा मित्रांनो, ही वस्तू तुम्ही ओळखत असाल, बरोबर की? खोका आहे, खोका। तर ही एक त्रिमितीय आकृती आहे। बघा मित्रांनो, अशा पद्धतीची आकृती मी या ठिकाणी फळ्यावर काढतो। खोक्याच्या आकाराची आकृती मी फळ्यावर काढतोय। बघा मित्रांनो, अशी जी त्रिमितीय आकृती असते हिला म्हणतात इष्टिका चिती। काय म्हणतात तिला? इष्टिका चिती। बघा मित्रांनो, या इष्टिका चितीला आता बघा, हाच खोका आपण विचारात घेऊया, किंवा आपली शाळेतली वर्गखोली ही सुद्धा एक इष्टिका चिती आकार असतो। तर बघा मित्रांनो, याला किती पुठ्ठे जोडले गेलेले आहेत, तर हा एक पुठ्ठा आहे, अगदी त्याच आकाराचा इकडचा एक आहे, दोन, नंतर हा समोरचा तीन, त्याच आकाराचा इकडच्या बाजूला आहे चार, नंतर खाली आहे पाच, आणि वरचा अगदी त्याच आकाराचा आहे सहा। समोरासमोरचे सर्व पुठ्ठे हे सारख्या आकाराचे आहेत मित्रांनो, बरोबर? म्हणजे सहा पुठ्ठ्यांनी वेढलेली ही त्रिमितीय आकृती आहे। अशा वस्तूचं जर पृष्ठफळ आपल्याला हवं असेल तर या सहाही पृष्ठांचं क्षेत्रफळांची जर आपण बेरीज केली तर त्या वस्तूचं पृष्ठफळ आपल्याला मिळेल। वस्तूचं पृष्ठफळ म्हणजे काय? वस्तूचे पृष्ठफळ याचा अर्थ काय मग? तर वस्तूला असणाऱ्या सर्व पुठ्ठ्यांची क्षेत्रफळांची बेरीज। ही व्याख्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंदवून घ्या। आता बघा मित्रांनो, या इष्टिका चितीला एकूण ह्या ज्या कडा आहेत त्याच्या त्या कडा किती आहे, शिरोबिंदू किती आहे, पुठ्ठे किती आहे, आता पुठ्ठे किती आहेत हे तर आपण अगदी या खोक्यावरूनच आपल्याला लक्षात आलं, एकूण सहा पुठ्ठे आहेत, बरोबर? आता कडा पुठ्ठे किती आहेत बघा, इथे सहा, या सहा पुठ्ठ्यांपैकी काही पुठ्ठे उभे आहेत। बघा मित्रांनो, हा एक, हा इकडचा, बरोबर? नंतर हे समोरचे बघा, हे पण उभे आहे, आणि हा,
आणि हे मात्र आडवे आहे, वरचा आणि खालचा, असे एकूण सहा पट्टे आहेत. नंतर शिरोबिंदू किती आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 दोन बाजू जिथे एकमेकांना जोडल्या जातील त्यांना आपण शिरोबिंदू म्हणतो, म्हणजे शिरोबिंदू आहे 8. कडा किती आहे त्याला मोजूया, 1, 2, 3, 4 बरोबर, अगदी त्याच पद्धतीच्या खाली 5, 6, 7, 8 आणि हे उभे 9, 10, 11 आणि 12 हे 12 कडा. ओके, आता समजा हे तळाचं पृष्ठ आपण विचारात घेतलं तर ही त्याची लांबी होणार आणि ही रुंदी होणार. ओके, पुन्हा या खोक्याकडे बघूया, ही होणार लांबी बरोबर आणि ही होणार रुंदी, मात्र ही जी आहे ही काय येणार त्याची उंची येणार, म्हणून आपण त्याला त्रिमितीय आकृती म्हणतो, म्हणजे ही होणार उंची. उंची आपण एच अक्षराने दाखवू, लांबी एल अक्षराने दाखवू आणि रुंदी ही बी या अक्षराने दाखवू, लेंथ ब्रेड अँड हाईट. ओके, आता या इष्टिका चित्तीचं एकूण पृष्ठफळ जर आपल्याला हवं असेल तर या प्रत्येक आयताकृती आकाराच्या प्रत्येक पृष्ठाचं क्षेत्रफळ आपल्याला काढावं लागेल आणि त्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे त्या इष्टिका चित्तीचं एकूण पृष्ठफळ येणार. तर बघा मित्रांनो, हा पृष्ठ जर आपण विचारात घेतला तळाकडचा तर याचं क्षेत्रफळ येणार लांबी गुणिले रुंदी बरोबर की नाही. अगदी त्याच पद्धतीचं तळ वरचा भाग आहे, पुन्हा त्या खोक्याकडे बघूया. आता तळाचं जे क्षेत्रफळ येणार तेच वरच्या भागाचं येणार की नाही, म्हणजे लांबी गुणिले रुंदी जे किती झाले ते 2 बरोबर, 2 गुणिले लांबी आणि लांबी गुणिले रुंदी. नंतर त्याच्यामध्ये मिळवावं लागेल इकडचं बघू आता हा भाग, याचं क्षेत्रफळ हवं असेल तर रुंदी गुणिले उंची करावी लागेल, तेही 2 येतील इकडचं आणि इकडचं, म्हणजे 2 × रुंदी गुणिले उंची अधिक आता राहिले कोणते समोरचं आणि इकडचं बरोबर की नाही, म्हणजे हा भाग आणि मागचा भाग बरोबर. आता त्या मागच्या भागाचा विचार केला तर बघा ही लांबी येणार आणि ही काय येणार मग उंची येणार की नाही, म्हणजे लांबी गुणिले उंची 2 × लांबी गुणिले उंची बरोबर. या सगळ्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे इष्टिका चित्तीचं एकूण पृष्ठफळ. सूत्र मिळेल आपल्याला, इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर. आता बघा मित्रांनो, या तिघांमध्ये 2 सामायिक दिसतो तो आपण कॉमन काढूया, मग राहील काय एल बी म्हणजे लांबी गुणिले रुंदी अधिक बी एच रुंदी गुणिले उंची अधिक एल एच लांबी गुणिले उंची. तर हे सूत्र मिळालं मित्रांनो आपल्याला इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळाचं, हे सूत्र तुमच्या वहीमध्ये नोंदवून घ्या. मित्रांनो पुढचा एक मुद्दा लक्षात घ्या, समजा या इष्टिका चित्तीच्या आता या ठिकाणी लांबी वेगळी दिसते रुंदी वेगळी दिसते आणि उंची वेगळी दिसते की नाही, म्हणजे कमी जास्त मापाचे आहे, पण समजा लांबी रुंदी आणि उंची जर समान मापाचे असतील अशी एखादी वस्तू पाहिली आहे का तुम्ही? तर बघा मित्रांनो, सापशिडीचा खेळ जेव्हा आपण खेळतो तर त्यावेळेला एक फासा आपण टाकतो बघा, त्याला लाकडी ठोकळा आहे की नाही, त्याला 6 बाजू असतात, तर त्या फाशाचे प्रत्येक भाग प्रत्येक पुठ्ठा हा सारख्या आकाराचा असतो चौरसाकृती नाही का,
मग तिथे लांबी रुंदी आणि उंची ही सारखी असते, मग अशी जी इष्टिकाची ती असते किंवा घनाकृती असते तिला म्हणतो आपण घन. लक्षात ठेवा, जिची लांबी रुंदी उंचीमध्ये तफावत आहे म्हणजे बदल आहे तिला आपण इष्टिकाची ती म्हणतो, पण लांबी रुंदी उंची जर समान असेल तर तिला आपण घन म्हणायचं आहे. मग अशा घनाचं एकूण पृष्ठफळ जर हवं असेल तर घनाचे एकूण पृष्ठफळ तर ते काय येईल मग? तर बघा मित्रांनो, अगदी याच सूत्रामध्ये जिथे लांबी रुंदी आहे किंवा उंची आहे तिथे जर आपण लांबी टाकला तर काय होणार बघा, लांबी गुणिले लांबी म्हणजे एल वर्ग बरोबर, दोन कंसात अधिक लांबी गुणिले लांबी एल वर्ग अधिक लांबी गुणिले लांबी एल वर्ग. किती एल वर्ग झाले? तीन एल वर्ग, आणि त्याला गुणिले दोन म्हणजे सहा एल वर्ग. म्हणजे घनाचं एकूण पृष्ठफळाचं सूत्र मिळालं सहा एल वर्ग. एल म्हणजे बाजू म्हणूया आपण त्याची, सहा गुणिले बाजूचा वर्ग हे सूत्र येतं घनाचे एकूण पृष्ठफळाचं. आणि हेही सूत्र तुमच्या ओळीमध्ये नोंदून घ्या. आणि मित्रांनो, या दोन्ही सूत्रांचा उपयोग करून सराव संच 47 मधली दोन उदाहरणं आपण आता सोडवणार आहोत. तर ती उदाहरणं कशी सोडवायची ते बघूया. ही सूत्रे मात्र तुमच्या ओळीमध्ये नोंदून घ्या. दोन्ही सूत्रे अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो, स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा ही सूत्रे तुम्हाला कामात येणार आहेत. परत या ठिकाणी मी ती सूत्रे थोडक्यात लिहितो. घनाचा एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे सहा एल वर्ग, आणि इष्टिकाची तिच्या एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे दोन कंसात एल बी अधिक बी एच अधिक एल एच. ही दोन्ही सूत्रे लक्षात ठेवू. आणि आता पहिलं उदाहरण सोडवूया. त्याच्यात काय म्हणते बघा, इष्टिका चितीची लांबी 12 सेंटीमीटर, रुंदी 10 सेंटीमीटर व उंची 5 सेंटीमीटर असेल तर एकूण पृष्ठफळ काढा. मग काय सूत्र लिहिणार? इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात एल बी अधिक बी एच अधिक एल एच बरोबर. आता याच्यात आपण किमती दाखवूया. 2 कंसात एल म्हणजे लांबी, बी म्हणजे रुंदी आणि एच म्हणजे उंची. लांबी आहे 12 गुणिले रुंदी 10 अधिक या ठिकाणी आपण चौकटी कौस करूया आणि मधल्या यांना गोल कौस करूया. रुंदी गुणिले उंची 10 गुणिले 5 आणि अधिक लांबी गुणिले उंची म्हणजे 12 गुणिले 5 चौकटी कौस पूर्ण बरोबर 2 12 गुणिले 10 म्हणजे 120 12 10 20 असे. 10 गुणिले 5 10 5 50 अधिक 12 गुणिले 5 12 5 60 या सगळ्यांची बेरीज करूया आणि त्याला 2 ने गुणूया. 0 6 आणि 5 11 आणि 2 13 1 आणि 2 यांचा गुणाकार करूया. 2 0 0 2 3 6 2 4 आता इष्टिकाचे तिचं एकूण पृष्ठफळ आपल्याला विचारलेलं होतं ते आपल्याला मिळालं मित्रांनो. इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 460. पण याला एकक देणं गरजेचं आहे मित्रांनो. पृष्ठफळ म्हणजे नेमकं काय? तर त्या सर्व पृष्ठांच्या क्षेत्रफळांची बेरीज. मग क्षेत्रफळाचं जे एकक आहे तेच आपल्याला पृष्ठफळाचं एकक देता येईल. चौरस बाजू कशामध्ये दिली आहे आपल्याला? सेंटीमीटरमध्ये. म्हणून चौरस सेंटीमीटर हे एकक लिहिणं अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. जर हे एकक लिहिलं नाही तर तुमचा तिथे अर्धा मार्क कापला जातो हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर हे उत्तर तुम्ही तुमच्या ओळीमध्ये नोंदून घ्या.
दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण सोडवूया. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, घनाची बाजू 5.5 मीटर असेल तर त्याचे एकूण पृष्ठफळ काढा. मग सूत्र कोणतं लिहावं लागेल आपल्याला, तर घनाचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र या ठिकाणी वापरावं लागेल आणि ते सूत्र आपल्याकडे उपलब्ध आहे. घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6L². ओके, मग इथे किमती टाकूया, 6×L म्हणजे लांबी किंवा बाजू म्हणूया आपण. तर बाजू किती दिली आपल्याला, 5.5, याचा वर्ग, वर्ग म्हणजे दोन वेळा गुणाकार, पुन्हा गुणिले 5.5 बरोबर 6×5.5 वर्ग म्हणजे दोन वेळा गुणाकार की नाही. बघा मित्रांनो, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असतो ना, तर अशा संख्येचा वर्ग करणं अतिशय सोपं आहे मित्रांनो. गुणाकार न करता सुद्धा तो वर्ग करता येतो. ती क्लुप्ती काय आहे ती लक्षात घ्या. एकक स्थानचा जो अंक आहे त्याचा वर्ग करून घ्या, किती मग, 5×5=25 बरोबर. नंतर दशक स्थाने किंवा तो अंक सोडून उरलेले जे अंक आहे, आता इथे फक्त 5 उरलाय की नाही, मग 5 नंतरचा येणारा अंक कोणता, 6, तर या दोघांचा गुणाकार करायचा, 5×6=30 तो त्याच्या पुढे लिहून घ्या. आणि इथे दशांशनंतर एक घर आहे तो दोन वेळा गुणाकार केला आहे म्हणून दोन घर सारखा, उजवीकडून डावीकडे दोन घर सरकला की झाला या संख्येचा वर्ग आपल्याला मिळाला, म्हणजेच 5.5 दोन वेळा गुणाकार केल्यावर उत्तर मिळणार आहे 30.25. ओके, आता 30.25 ला पुन्हा 6 गुणूया, येणारा गुणाकार करू, 5×30=3, 6×2=12 आणि 3×15 अच्छा 1, 6×0=0 अच्छाच आहे, 6×3=18 किती घर सरकणार, 2×1=2 काय उत्तर आलं, 181.50. याला एक काय देणार मग, चौरस सेंटीमीटर, सॉरी इथे मीटर एकक बाजूला दिलेला आहे म्हणून एकक इथे काय येणार, चौरस मीटर. उत्तर लिहूया, घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 181.50 चौरस मीटर. ओके, तर अशा पद्धतीची अजून काही उदाहरणं तुमच्या सराव संच 47 आहेत, ती तुम्ही घरी सोडवायचा प्रयत्न करा. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, ऑलला क्लिक केलं की सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचेल. आणि विनंती वजा काही सूचना असतील तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. हा व्हिडिओ कसा वाटला त्याविषयी तुमचं मत मला कळवा. नमस्कार.